सोंदे वाले, आले आले महायोगी सोंदे वाले, आले आले महायोगी सोंदे वाले, आले आले महायोगी सोंदे वाले। सोनदेव आपण आमच्या ग्रामी आलात हे आमचं भाग्यच। पाटील वैजनाथ पंत पाटील सोनदेव तुमचेच आहेत और तुमचेच काय अवघ्या विश्वाचे आहेत, पण या क्षणी प्रवासामुळे किंचित शीण आलंय त्यांना। आणि कसं आहे सोनदेव जगासाठी थोर असतील तरी मी पिता आहे त्यांचा। हो आणि आमच्या निवाराची व्यवस्था हो केली। तेच कुठं? आपल्या ग्रामातील रावळामध्ये। रावळात? माझा मुलगा या जगाचा तारणहार तो सर्वसामान्य रावळामध्ये वास्तव्य करेल। अरे आम्ही कुणी वाट सुरू वाटलो की काय पाटील? तुम्हाला चूक झाली, क्षमा करा। मी आपली व्यवस्था माझ्या वाड्यावरच करतो। उत्तम, चला। आणि आमच्या भोजनाचं काय? सोनदेवांना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवा। शिवाय भोजनानंतर केशर घातलेले दूधही द्यायला सांगा। हो। आणि हो, सोनदेवांना ते अन्न देण्या अगोदर तुमच्या एका सेवकाला त्या अन्नाची चव घ्यायला सांगा।
आणि मगच सोनदेव ते अन्न ग्रहण करतील. हो आणखी एक गोष्ट, त्यानंतर सोनदेव वामकुक्षी घेतील आणि तेव्हा त्यांच्या चरणांना सुगंधी तेल लावावं लागेल. हो त्याची व्यवस्था केली. छान उत्तम. जय तू सोनदेव. 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 दादा तू इतका अचल, इतका निर्विकार कसा राहू शकतोस रे? इथं तुझ्या कीर्तीवर, तुझ्या कर्तृत्वावर अधिकार सांगू लागलेत लोक, आणि ते सुद्धा जाणीवपूर्वक केलं जातंय. म्हणूनच तुझ्यासारखा वेश आणि तुझ्यासारखं नाव. माझा वेश म्हणजे मी नाही, माझं नाव म्हणजे ही मी नाही, माझा आत्मा म्हणजे मी आहे, आणि तो माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अरे पण दादा, तुझ्या कीर्तीचं काय मग? त्या कीर्तीचा मोह मला कधीही नव्हता, पण ती तुझ्या कष्टानं कार्यानं मिळवलेली आहे लेकरा. मावशी, आजवर मी जे काही केलं ती त्या त्या परिस्थितीवरची माझी प्रतिक्रिया होती, माझ्या जगण्याची ती रीत होती, त्यात माझे कष्ट नव्हते. मग मी या कीर्तीवर अधिकार कसा सांगू? आणि ती कीर्ती कोणी हिरावून घेतली तर त्याचा खेद तरी कशाला व्यक्त करू? मान्य आहे दादा. अरे पण मग या वस्त्रांचं काय? ही नुसती वस्त्र नाही आहेत ना, ही आपण स्वीकारलेल्या आजन्म ब्रह्मचर्याच्या व्रताची खूण आहे. आणि मग ही वस्त्र परिधान करून विलासी आयुष्य जगणं, सोयीसुविधांची आस धरणं, मानसन्मानाची अपेक्षा करणं, हे असं सारं सोपान. कुणाच्याही जगण्याची चौकट आपण ठरवू शकत नाही, परंतु आपल्या जगण्याची ठरवू शकतो. मी केवळ इतकंच म्हणेन की सोनदेव आणि त्यांच्या पित्याला पांडुरंगत सद्बुद्धी देऊ. पांडुरंग हरी. पाटील उत्तम उत्तम झालं भोजन. सोनदेवांचीच कृपा. पाटील, आम्ही आपणावर प्रसन्न झालो आहोत. मागा, आपणास जे हवं ते मागा. नाही नाही, तुमच्यासारख्या सत्पुरुषाचा सहवास लाभला यात सर्व काही आलं. चला, सोनदेवांची वामकुक्षीची वेळ झालेली आहे. सोनदेव,
एकच मागणं आहे. म्हणजे माझ्यासाठी नाही, ग्रामासाठी. सांगा सांगा. अहो ग्रामासाठीच काय, तर अवघ्या विश्वासाठी जे जे शक्य होईल ते सोनदेव करायला तयार आहे. म्हणूनच तुमच्या समोर गारांना मांडतोय. या गावात देवीचं एक लहानस रावळ आहे. अनेक वर्षापूर्वी त्याची द्वारे बंद झाली. ग्रामस्थ म्हणतात देवीचा प्रकोप झाला. आम्ही खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. आता सोनदेवांसारख्या युवकाने जर प्रयत्न केले तर कदाचित रावळाचे द्वार उघडतील. नक्की करेन. मग जाऊयात रावळात. आता या दुपारच्या प्रहरी नाही म्हणजे सोनदेव इतक्या दूरचा प्रवास करून आलेत, थकवा आला असेल. मग केव्हा जायचं? केव्हा जाऊया सोनदेवा? स्वामी रावळात यायला सिद्ध आहेत. पण एका अटीवर. कुठली अट? स्वामी पायी येणार नाहीत, त्यांच्यासाठी पालखीची व्यवस्था करावी लागेल. करतो, आत्ता करतो. बाबा, जय तू सोनदेव. जय तू सोनदेव. जय तू सोनदेव. जय तू सोनदेव. स्वामी, हेच ते देवीचं रावळ.
स्वामी या समस्येवर काही उपाय आहे? पण अत्यंत अवघड आहे स्वामी, जो उपाय सांगतील तो आम्ही करू। नक्की? हो नक्की। स्वामींनी सांगितलेलं आहे की या ग्रामावर देवीचा कोप झालेला आहे आणि तो जर शांत करायचा असेल तर 50 सुवासिनींसह स्वामींनी सहभोजन करावं लागेल। 50? शिवाय या रावळाचा परिसर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करावा लागेल। आणि आणि काय? आणि देवीला भरजरी वस्त्र अलंकार अर्पण करावे लागतील। रावळ तर बंद आहे, हा उपहार ठेवायचा कुठे? पौर्णिमेच्या रात्री हा सर्व ऐवज रावळाबाहेर ठेवायचा, पहाटेपर्यंत देवी त्याचा स्वीकार करेल आणि त्यानंतर त्यानंतर काय? त्यानंतर एक महायज्ञ करावा लागेल। स्वामींची सर्व लोकांनी सुवर्ण तुला करावी लागेल। जमेल? जमेल। नक्की? हा म्हणजे एवढा घाट घालणं थोडं अवघडच जाईल, पण या रावळाचे द्वार उघडण्यासाठी स्वामींना जे हवं ते करू। हे स्वामींना नाही, हे स्वतः देवीला हवंय। देवीला यातलं काहीही नकोय। देवीला हवी आहे ती केवळ नितांत श्रद्धा आणि विश्वास। आमच्या स्वामींना खोटं ठरवण्याचा धारिष्ट करणारा कोण आहे हा? कोण आहे हे पोरग? मी या ग्रामी आलेला केवळ एक वाटसरू आहे। हे पहा, सोनदेवांवर आमची अपार श्रद्धा आहे। विश्वास ठेवा, देवीला केवळ तुमच्या मनी असलेल्या भावाची आस आहे, इतर कसलीच नाही। कोण आहेस कोण तू? माझाच वेश परिधान करून मलाच खोटं ठरू पाहतोयस? पाटील, या पोराला मी कुठंतरी पाहिलेलं आहे, पण नेमकं कुठं पाहिलंय ते आठवत नाहीये मला। कोण आहेस कोण तू? मी म्हणालो ना, मी केवळ एक वाटसरू आहे। हरिभक्त आहे म्हणा हवं तर। या देवी सर्व भूतेषु भक्ति रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः।